केणी सिटी ही भविष्यामध्ये सर्वांसाठी आदर्श ठरणार असून भूमिपुत्रांनी एकत्र येऊन जे पाऊल उचलले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आणि दिशा देणारे असल्याचे सांगून आपल्याला सहकाऱ्यांना मोठं करणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केणी सिटीच्या भूमिपूजनावेळी केले. तर खारघरवासियांना सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने माजी नगरसेवक हरेश मनोहर केणी यांच्या संकल्पनेतून खारघर येथे केणी सिटी हा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी केक कापून माजी नगरसेवक हरेश केणी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुण्याजवळील मगरपट्टा शहर अशी एक टाउनशिप आहे जी सोयी सुविधांमुळे कोणत्याही नामांकित बिल्डरच्या टाउनशिपला मागे टाकते. ही टाउनशिप शेतकऱ्यांनी वसवली आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रातील केणी कुटुंबियांनी पुढाकार घेत स्थानिक शेतकरी तसेच पालिकेतील माजी नगरसेवक हरेश केणी यांनी ही संकल्पना मांडली. संबंधित जमीन ही बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यासाठी देण्याऐवजी आपणच विकसित करण्याचा निर्णय केणी कुटुंबियांनी घेतला. प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांनी नेहमीच स्थानिक शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्याचे धडे दिले. याच पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अद्याप शिल्लक आहेत अशा शेतकऱ्यांसाठी केणी कुटुंबियांनी पाऊल उचलत केणी सिटी उभारण्यात येणार आहे. या केणी सिटीच्या कामाचे भूमिपूजन आणि केणी डेव्हलपर्सच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा हरेश केणी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या कामांचे शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक बबन मुकादम, अरविंद म्हात्रे, रामदास शेवाळे, बबनदादा पाटील, काशीनाथ पाटील, माजी नगरसेवक संतोष भोईर, दिनेश केणी, जगदीश गायकवाड, शशिकांत शेळके, प्रिया मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या केणी सिटीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे जे संकुल होत आहे हे संकुल 100% अधिकृत आहे. कॉर्पोरेशननी त्याला पूर्ण परवानग्या दिल्या आहेत. हे सर्व पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे. इथे होणारं बांधकाम जे आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रतीचं होणार आहे, कारण ती आपली मुलं करणार आहेत हे आपण सांगितलं पाहिजे. आपल्याला आपल्या लोकांना मोठं करणं, आपल्या बरोबरच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना मोठं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत अशी जी मुलं की जी असा विचार करतायत की उद्या आम्हाला सर्वांना या सगळ्या गोष्टींमध्ये एक पाठबळाची जी गरज लागते ती गरज तुम्ही आणि आम्ही सर्वच देऊ शकतो. त्यामुळे मला खात्री आहे की आज या कामाची सुरुवात केली आहे. येणाऱ्या काळामध्ये यांनी आता 12 एकरमध्ये हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अजूनही त्यांच्याबरोबर अजून सहकारी की जे जोडले जाणार आहेत की ते वाट पाहत आहेत की तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून काम करायला हवं. मला खात्री आहे की इथेच याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे राहिलेत. हे कॉम्प्लेक्स आमच्याच मित्रांचे आहेत, परंतु हे सर्व कॉम्प्लेक्स ज्या दिवशी त्यांचं ओपनिंग होतं त्या दिवशी त्यांच्या बुकिंगसाठी मोठ्या मोठ्या रांगा लागतात. आज ही रांग जरी लागत नसेल तरीसुद्धा आपण या सगळ्या गोष्टीची दखल घेणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे. त्यामुळे ही केणी सिटी येणाऱ्या काळामध्ये एक आदर्श उदाहरण या शहरासाठी आणि या जिल्ह्यासाठी असणं अत्यंत गरजेचं आहे. काही भूमिपुत्रांनी एकत्र येऊन हे जे पाऊल उचललं आहे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं आणि एक दिशा देणारं असं हे पाऊल आहे असं मला वाटतं. अरे जी, आपल्या या सर्व सहकाऱ्यांच्या या प्रकल्पाचं भूमिपूजन होतं आहे. मी तुम्हाला खात्री देतो की
की हळूहळू आता 7 एकर 12 एकर झालंय, हळूहळू सगळेजण जोडले जातील आणि 50 एकरच्या वरती या प्रकल्पामध्ये तुमचे सर्व सहकारी येतील आणि एक भव्य आणि सर्वांच्यासाठी आदर्श की एखाद्या नव्या तरुणाला मला माझ्या शेतीचा माझ्या प्लॉटचा विकास करायचा आहे तर कसा असला पाहिजे, आपले आर्किटेक्ट या ठिकाणी अतुल म्हात्रेजी या ठिकाणी आहेत, मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये हे मॉडेल पाहून अशा पद्धतीचे वेगवेगळे मॉडेल सेट झाले पाहिजेत यासाठी तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला याच्या पुढच्या कालावधीमध्ये नवतरुण आल्याशिवाय राहणार नाहीत. या एका नितांत सुंदर कार्यक्रमाच्या या नियोजनाबद्दल आणि या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी सहभागी झालेत. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये प्रचंड विकासाचे प्रकल्प येत आहेत, या प्रचंड विकास आपल्या परिसराचा होतोय, अनेक लोक देशातून राज्यातून इथं राहायला येतील, पण केवळ आपण इतरांचा विकास दुरून पाहण्यापेक्षा आपल्या स्वतःचा विकास आपण केला पाहिजे. लोकनेते दिबा पाटील साहेबांचा वारसा आपल्याला आहे आणि तो वारसा आपल्याला स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी निश्चितपणानं मार्गदर्शक ठरेल. आजचा हा कार्यक्रम या दृष्टिकोनातून एक मैलाचा दगड ठरेल अशा शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करून थांबतो. आपल्याला चांगल्या सवयीत आपण चांगल्या लोकांमध्ये आहोत आणि नेहमीच सांगता आपल्या स्वतःकडे सुद्धा चांगलं असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आपली वाटचाल ही चांगलीच होणार आहे, आपल्याला यश सुद्धा भेटणार आहे आणि त्यासाठीच हा केणी प्रकल्प आहे, हा केणी प्रोजेक्ट हा यशस्वी सुद्धा होईल आणि सर्वांना याच्यामधून नक्की सुद्धा मार्गदर्शन भेटतील आणि मोठ्यात मोठे प्रोजेक्ट याच्या सोबतीनेच यांच्या पावला पाऊल टाकून येतील आणि म्हणूनच हा केणी प्रकल्प हा जो आपला आहे केणी सिटी आहे, हा केणी सिटी यशस्वी व्हावा यासाठी आपल्या सर्वांच्या मनापासून असलेल्या शुभेच्छा या इथं उपयोगाला येणार आहेत. माझ्यासुद्धा या इथं शुभेच्छा या केणी सिटीच्या सोबत आहेत.